कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या सर्व महिला वर्ग, कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत ते आपल्या जिल्हा परिषद सदस्य आणि गटनेत्या, त्याचप्रमाणे भाजपच्या नेत्या आशाताई बुचके, विघ्नेर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे, पंचायत समिती सदस्य दिलीपजी गांधळे, त्याचप्रमाणे आणि पठार भागातील नेते अमोल शेठ शिंदे, राव शेठ आयर, मोहन शेठ मटाले, त्याचप्रमाणे सर्व खंडागळे संतोष शेठ खंडागळे, त्याचप्रमाणे ज्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रशिक्षण दिले त्या नवलेताई, त्यांचे मिस्टर नवले सर आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आपल्याला ज्ञात आहे या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जवळजवळ 40 महिलांना या ठिकाणी सरदायुक्त आयोगातून 40 महिलांना प्रशिक्षण दिलं. ग्रामपंचायतीचं काम त्याप्रमाणे चांगल्या पद्धतीचं आहे. जवळजवळ 1000 झाडं या गावामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून, या बॉडीच्या माध्यमातून या गावामध्ये लावलेली आहे. त्याचप्रमाणे ताईंच्या माध्यमातून अनेक कामं या शिंदेवाडी गावामध्ये झालेली आहे, त्याचा मी साक्षीदार आहे. या ठिकाणी आपण ज्या सभामंडपामध्ये बसलो आहे त्या सभामंडपासाठी स्वतः ताईने या ठिकाणी आम्ही प्रस्ताव केला आणि या ठिकाणी 2 लाख रुपये या सभामंडपासाठी दिले. त्याचप्रमाणे आता इटकाय मळ्यामध्ये एक स्मशानभूमीचं काम चालू होणार आहे, त्या ठिकाणीसुद्धा 5 लाख रुपये या ठिकाणी ताईने दिलेलं आहे. त्याचप्रमाणे आताही या ठिकाणी आपली नवीन शिंदेवाडीमध्ये ग्रामपंचायत म्हणजे स्मशानभूमीचं दुरुस्तीचं काम चालू आहे आणि त्या ठिकाणीसुद्धा ताईनं 5 लाख रुपयाचं काम दिलेलं आहे, आता मंजूर झालेलं आहे. अशी भरपूर कामं या ठिकाणी इटकाय मळ्यामध्ये सभामंडपाचं काम, म्हणजे ताई आपल्या गटाच्या जिल्हा परिषद सदस्य नसताना आपल्याकडे एक जिल्हा परिषद सदस्य किती कामं करू शकतो, एक मृत्यूमंत उदाहरण म्हणजे ताई आहे. जवळजवळ प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये जे काम केलं आहे, जवळजवळ 4 छावणीच्या संदर्भात जेवढी कामं झाली, जेवढं सहकार्य लागेल, मी स्वतः त्याला साक्षीदार आहे. सरपंच आहेत, MD पाटील आहेत, आम्ही स्वतः ज्यावेळेस 4 छावणीची मंजुरी करायची तर स्वतः आम्ही गेलो, ताईनं सांगितलं समजून, स्वतः ताईनं पुण्याला कुठे असू अधिकाऱ्यांना फोनवर सांगून त्यांचं काम झालं पाहिजे, मला बाकीचं काही माहिती नाही, स्वतः ताईनं लक्ष घातलंय. म्हणून आपण सर्वांनी ताईंच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. मी सर्व ग्रामस्थांना कळकळीची आणि नम्रतेची विनंती करतो, या पठार भागावरची विकास करायचा असेल तर ताईंच्या पाठीमागे आपण सर्वांनी उभं जर राहिलं आणि प्रत्येक गोष्ट जर ताईंच्या कानावर घातली, ते काम मंजूर झालं नाही तिथून पुढे बोला, परंतु सर्व कामांच्या बाबत जेवढी कामं करू तेवढी कामं या ताईंच्या माध्यमातून, बरीचशी कामं आपल्या या शिंदेवाडी भागामध्ये मार्गी लागलेली आहेत. पुन्हा एकदा मी शिंदेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं, तुम्हा सर्वांच्या वतीनं ताईंचं हार्दिक अभिनंदन सहर्ष स्वागत करतो. आणि बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.